नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेश या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सरकारी नोकरीची अधिकृत माहिती सर्वप्रथम आपण नेहमी घेऊन येत असतो त्यामुळे अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आपण बघितलं असेल की वरी आपण हेडलाईन दिलेली आहे की पोलीस भरतीला ऐकून अर्ज किती आलेत आणि त्या संदर्भामध्येच आपण आज हा व्हिडिओ बघणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की किती अर्ज आलेले आहेत तर व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा मित्रांनो कारण आपण आज थोडी चर्चासुद्धा करूया की कि अर्ज किती आलेले आहेत आणि आता इथून पुढं आपल्याला कशाप्रकारे अभ्यास करावा लागेल तर सर्वप्रथम जे मित्र आणि मैत्रिणी आहे ज्यांनी मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जो फॉर्म भरला असेल आता एक दोन दिवसामध्ये लाच्या तर आपल्याला जेवढ्या पण मित्रांनी आपल्याला के मेसेज केले मला व्हॉट्सअपला तर त्यांचे सर्वांचे पहिले आभार मानतो मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही कारण बहुतेक शंभर ते दीडशे जणांनी मला मेसेज केले तर सर्वांचे आभार मानतो आणि त्याच्यामधून एक निवडला आपण म्हणजे जो शेवटचा फॉर्म आपल्याला मिळालेला आहे त्याची माहिती आपण आज बघणार आहोत तर शेवटचा फॉर्म कित एक आलेला आहे तर आपण तो बघणार आहोत आणि त्याच्यावरून आपलं कळून जाईल की किती अर्ज आलेले आहेत तर चला जास्त वेळ न तुमचा घेता आपण डायरेक्ट तो बघूयात तर बघा मित्रांनो स्क्रीन आपण बघू शकता सुनील चव्हाण मित्रचे माझा तो त्यांनाच एक फॉर्म आपला भरला होता शेवट तर वेळ आणि डेट आपण सुद्धा बघणार आहोत फॉर्म नंबर सध्या बघून घ्या तीन लाख बारा हजार सहाशे चौसष्ट एवढा फॉर्म नंबर त्याचा होता मित्रांनो हे लक्षात घ्या तीन लाख बारा हजार सहाशे चौसष्ट फॉर्म नंबर त्याचा होता आणि आपण आता डेट आणि वेळ बघणार नेमकं फॉर्म कधी भरला होता तर बघू शकता मित्रांनो बघा आठ एक दोन हजार वीस अकरा वाजून पन्नास मिनटं आपण बघू शकता इथं अकरा वाजून पन्नास मिनटाला फॉर्म त्यांनी फिलअप केला होता म्हणजेच फॉर्मची आपली जी डेट आहे ती संपायला फक्त अवघे दहा मिनटं बाकी होते त्याच्या अगोदर हा त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म क्रमांकसुद्धा आपण बघितलेला आहे तर बघा मित्रांनो फॉर्म क्रमांक तीन लाख बारा हजार सहाशे चौसष्ट अकरा वाजून पन्नास मिनटे ह्या वेळेला म्हणजे दहा मिनटं बाकी होते आणि दहा मिनटामध्ये समजा महाराष्ट्र भरातून दोन हजार फॉर्म धरा आपण एवढे होणार नाही पण धरले आणि एकूण समजा आपण राऊंड फिगर जर घेतला तर महाराष्ट्रभरामधून फॉर्म आलेले आहेत तीन लाख पंधरा हजार याच्यावरती एकसुद्धा फॉर्म नाही मित्रांनो तीन लाख पंधरा हजार फॉर्म आलेले आहेत तीन लाख पंधरा हजार फॉर्म आणि याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की कशाप्रकारे कॉम्पिटिशन आहे मित्रांनो तर बघा सर्वात महत्त्वाचं आता हे तीन लाख पंधरा हजारचे फॉर्म आलेले आहेत याच्यामध्ये एस आर पी प्लस वाहन चालक आपलं पोलीस शिपाई पोलीस चालक शिपाई हे दोन्ही याच्यामध्ये फॉर्म आहेत हे पहिला मुद्दा क्लिअर करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये लोहमार्गासाठी लो सुद्धा फॉर्म टाकू शकतो हो आपण त्याचेसुद्धा फॉर्म आहेत म्हणजे एक मुलगा जर त्याच्याकडे त्याची हाईट एकशे सत्तरच्या वर आहे त्याच्याकडे वय त्याचं आठवीच्या आत आहे किंवा त्याच्याकडे लायसन आहे वान एल एम वीचं तर तो तिन्ही फॉर्म भरू शकत होता म्हणजे याचा अर्थ एक मुलगा तीन फॉर्म भरू शकत होता आणि ते, 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 ते त्याच पद्धतीने तीन लाख पंधरा हजार जे अर्ज आलेले आहेत तर ते तीन लाख पंधरा हजार मुलं नाही आहेत हे पहिलं क्लिअर करून घ्या कारण एक मुलगा का दोन किंवा तीन फॉर्म भरू शकत होता नियमानुसार आणि जर काही शिल्लकसुद्धा भरत असतात काही काही मुलं शिल्लकसुद्धा भरतात दोन चार फॉर्म टाकतात हे आपल्याला माहीत आहे तर असे तीन लाख पंधरा हजार हे फॉर्म तर तीन लाख पंधरा हजार मुले नाही हे पहिला मुद्दा क्लिअर करून घ्यायचा याच्यामध्ये एक मुलगा तीन फॉर्म सरासरी भरत असला तर एक एक लाख मुलं धरा त्याच्यामध्ये एक लाख मुलाच्यावर मुलं जास्त नाही याच्यामध्ये हे लक्षात घ्या एक लाख मुलं धरा त्याच्यामध्ये एस आर पीला महिलांना जागा नसल्यामुळे महिला कमी आहेत महिला नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे महिलांचे फॉर्म फक्त चालक लालेले आहेत त्याच्यामुळे हे फॉर्म जे आपले आहेत ते कमी भरले गेलेले आहेत जर पोलीस भरतीचा विचार केला आपण तर आपण पहिला व्हिडिओ बनवला होता पोलीस भरतीला जवळपास साडेआठ नऊ लाख फॉर्म आलेले होते आणि आपण मित्रांना विनंती केली होती आणि शेवटचा जो आपल्याला माहिती भेटली होती शेवटचा जो अर्ज होता त्यानुसार आपण बनवला होता व्हिडिओ आणि नऊ लाख त्याला जवळपास साडेआठ नऊ लाख अर्ज आले होते आणि याच्यामध्ये कमी आले याचं कारण आपण सांगितलं की एस आर पीला मायला नसल्यामुळे आणि त्याच्यानंतर लायसनचा इश्यू असल्यामुळे सुद्धा फॉर्म कमी आलेले आहेत तर निश्चित पोलीस भरती आपली जी पहिली निघली होती त्याच्यापेक्षा पोलीस शिपाई भरती निघली होती त्याच्यापेक्षा याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमीच राहणार आहे तर एवढी ज्यांनी फॉर्म भरले तेवढी आनंदाची एवढीच गोष्ट आहे की कॉम्पिटिशन कमी आहे मित्रांनो पोलीस भरतीपेक्षा म्हणजे कॉम्पिटिशन आहेच परंतु पोलीस भरतीच्या जर विचार केला आपण तर त्याच्या मानाने इकडे कमी आहे अशा प्रकारचे हे आपले फॉर्म आहेत तर तीन लाख पंधरा हजार फॉर्म आलेले आहेत हा व्हिडिओ सगळं मित्रमंडळीपर्यंत जाऊ द्या कळू द्या कि की किती फॉर्म आलेला आहे आणि आपण तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो होतो आणि ज्यांनी आपल्याला ही मदत केली आता याच्यामध्ये हे फॉर्मचं आपण सुनील चव्हाण भाऊचं नाव घेतलेलं आहे पण बाकींचे नाव घेऊ शकत नाही आहे कारण भरपूर जणांचे आलेले आहे पण सर्वांचे आभार निश्चित मानणार मी आणि मित्रांनो तुम्हाला फायदा झालेला आहे ह्या व्हिडिओचा तर निश्चित तुम्ही माझ्या आभार न मानता ज्यांनी आपल्याला माहिती दिली त्यांचे आभार जरूर मानायचे आणि सुनील चव्हाणसोबतच जे आपले शंभर दीडशे जणांनी त्यांच्या परीने ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे सर्वांचे आभार मित्रांनो तर अशीच नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच ते जाता ता एक सूचना तुम्हाला मित्रांनो फॉर्म फिलअप करून झालेले आहेत आता अभ्यासाचे वेळ आहे वेळ आहे अभ्यासाचे अभ्यास सुरूच असेल हे ॲप तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा हे ॲपची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करा ॲप डाउनलोड करून घ्या ॲप आवडलं तर बघा ॲप एकदा ओपन करा त्यांच्यानंतर फ्रीमध्ये तयारी तुमची करून घेतली जाईल ॲप आवडलं क्वेश्चन चांगले असतील तर टे सिरीजसुद्धा जॉईन करू शकता त्यावेळेस एज गणेश चाळीस हा कोड टाकायचा आणि चाळीस टक्के ऑफ तुम्ही मिळू शकता तर निश्चित एकदा जा आणि एकदा बघा जाऊन बघा प्रत्येकाला टे सिरीज लावा असं म्हणत नाही आपण जा तुम्हाला आवडली तर तुम्ही लावू शकता तर निश्चित याचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद